हा तो दातीवरे गाव तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो. किल्ला एक तीन टेकड्या आहेत. त्या टेकड्याची मधली जी मोठी टेकडी आहे त्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्यावर एक लेणी काही थोड्या पायऱ्या व थोडी एक भुयार टाईप व अजून काही नाही, थोडी तटबंदी आहे बस एवढंच आहे. किल्ल्याला अजून काही नाही आहे. चला पाहू आपण हा किल्ला. 10 ते 15 मिनिटात आपली ही सफर पूर्ण होऊन जाते. या ठिकाणी पाहू शकतो असं हवं आहे मार्ग आलेला. या ठिकाणी या बाजूने आलो तर आपल्याला व्यवस्थित असा वरपर्यंत पायरी मार्ग आहे. या ठिकाणी नैसर्गिक याला संरक्षण दिलेले आहे. पाहू शकतो आपण पूर्ण कातळ फोडून हा या ठिकाणी असा कोट केलेला आहे. हिरा डोंगरी कोट तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी असणारा कोट आहे हा. आता आपण दातीवरे या गावामधील हिरा डोंगरी हा कोट किंवा एक गिरिदुर्ग पाहण्यासाठी चाललेलो आहे. हे पाहू शकते समोरच्या बाजूस या ठिकाणी तीन टेकडे आहेत. त्या ठिकाणी ही एक आणि ही एक. तर ह्या मधल्या टेकडीत आपला किल्ला आहे घोडेश्वर प्रसन्न घोडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तर चला पाहू आपला हिरा डोंगरी हा कोट. या ठिकाणी आलेलो आहे आपण. ह्या एक इथं आपणाला असा तलाव पाहायला भेटत आहे व तलावाच्या वरील बाजूस आपला हा कोट आहे. तर आपणाला वर जायचं आहे या बाजू रस्त्याने. आपणाला 5 मिनिट लागतील वरती पोहोचण्यासाठी. अशा या रस्त्याने पायऱ्या बनवलेल्या आहेत व मधल्या टेकडीवर आपला हा किल्ला आहे. इथपर्यंत मार्ग आहे परंतु याच्या पुढचा मार्ग आपणाला सापडत नाही. पाहू शकतो आपण. तर पाहू आपण जाऊन आता आपला किल्ला जाण्याचा मार्ग खडतर आहे परंतु आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचणार आहे. या ठिकाणी एक आपणाला छोटी केव्ज पाहायला भेटत आहे व वरच्या बाजूसुद्धा एक केव्ज आहे. शकतो आपण. आता आपण या कोटावर आलेलो आहे. असा हा कोट या ठिकाणी आहे. गरुडेश्वर मंदिर आहे मधल्या टेकडीवर. या ठिकाणी एक आपणाला अशी गुहा पाहायला भेटत आहे. ती गुहाही पाहून आपण आता येऊ. असा हा मार्ग आहे. या ठिकाणचा हा परिसर समोर तांदुळवाडी हा किल्ला आपणाला पाहण्यास भेटत आहे. अशा या हिरा डोंगरी या किल्ल्यावर आज आपण आलेलो आहे. पाहू शकतो आपण. असा हा परिसर या ठिकाणी लांबवरचा परिसर पाहायला भेटत आहे. हे दातीवरे गाव समोर अर्नाळा किल्ला या ठिकाणावरून पाहण्यास भेटतो. तो तांदुळवाडी किल्ला आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर. व असा हा परिसर या ठिकाणी पाहायला भेटत आहे. असा पायरी मार्ग व्यवस्थित असा इथपर्यंत येण्यासाठी बनवलेला आहे दातीवरी कोटवर. चला चांगला कोट झाला आपला आणि कमी वेळेत हा कोट होणार आहे. दातीवरी गावात आल्यानंतर गावाच्या बाहेर तीन टेकड्या आहेत तर त्या मधल्या टेकडीवर आपला किल्ला आहे. 10 ते 15 मिनिटात आपण किल्ला पाहून येतो आरामशीर. छोटेखानी किल्ला आहे पटकन होऊन जातो. पाहू शकतो आपण. हा असा वरचा भाग आहे. त्या ठिकाणी एक गुहा आहे ती पाहून येऊ आपण. ती गुहा पाहून झाल्यानंतर आपण आपली गडफेरी या ठिकाणी पूर्ण करू. गड पाहण्यासाठी 15-20 मिनिटे पुरेसे होऊन जातात. असा हा आपला हिरा डोंगरी कोट आहे. गावामध्ये अजून एक आपणाला कोट पाहण्यास भेटतो तोही आपण करणार आहे. ही अशी केव्ज आहे एक.
दातेवरे गावातील माडी बुरुज पाहण्यासाठी आपण आता आलेलो आहे. समोर पाहू शकतो या ठिकाणी असा हा दातेवरे गावातील बुरुज आहे. या ठिकाणी एवढे अवशेष शिल्लक आहेत असे या दातेवरे कोटाचे. मी पाहू शकतो एवढी भिंत आजमितीला शिल्लक आहे असा हा दातेवरे कोट आज आपला पाहून झालेला आहे. अशी हा ही बुरुजाची या ठिकाणी पूर्ण रचना आपणाला पाहण्यास भेटत आहे. असा एवढाच बुरुज हा शिल्लक राहिलेला आहे. नमस्कार, आज आपण आलेलो आहे दातेवरे कोट हे पाहण्यासाठी. जो येतो तालुका जिल्हा पालघर येथे हा येतो व हा किल्ला एवढा बुरुजच राहिलेला आहे. या किल्ल्यावर पाहू शकतो माझ्या मागं. कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येतील आहे दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. हिरा डोंगरी हा किल्ला दातेवरे या गावामध्ये आहे. दातेवरे गाव हे एडवनपासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर आहे. हिरा डोंगरी या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणाला पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेननी सफाळी या स्थानकात यावे लागते. तिथून आपणाला ST व खाजगी बसेस आपणाला दातेवरे या गावामध्ये सहज उपलब्ध होतात. दातेवरे गावामध्ये आल्यानंतर आपणाला समोरच 3 टेकडी पाहण्यास भेटतात. तर त्या 3 टेकडीमधील जो मधला डोंगर आहे तो आहे आपला हिरा डोंगरी हा किल्ला. व या हिरा डोंगरी किल्ल्यासोबत आपण गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तोही आपण पाहू शकतो. त्याचे फक्त आपणाला थोडेसेच अवशेष आहेत तोही आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तोही नक्की आपण पाहावा ही विनंती. आपण दातेवरे गावामध्ये सफाळे रेल्वे स्थानकापासून 16 किलोमीटर तर मुंबई अहमदाबाद मार्गावरील वारई या गावावरून 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावामध्ये 2 कोट आहेत असे सांगितले जाते. दुसरा कोट म्हणजे आपण मगाशी सांगितला तो गावामधील व पहिला जो आहे तो आपला डोंगरावरचा. स्थानिक लोक या दुर्गास दातेवरे हिरा डोंगरी अथवा डोंगरी या नावाने ओळखतात. हिरा डोंगरीवर जाण्यासाठी पायथ्यापासून 5 मिनिटे पुरेसे होतात. चढाई करताना वाटेतच घोड्यावर बसलेल्या युवकाचे शिल्प असणारी विरगळ दिसते. हिरा डोंगरी दुर्ग समुद्रकिनारी असून सर्वसाधारणपणे 20 मीटर उंचीच्या टेकडीवर अर्नाळा बेटाच्या समोर आहे. येथून अर्नाळा बेट, भवानीगड, जीवधनगड, तांदूळवाडी, वैतरणा नदी यांचे आपणाला असा लांबोरचा परिसर आपणाला एका नजरेच्या टप्प्यात पाहण्यास भेटतो. हिरा डोंगरी ही 3 लहान टेकड्यांची एक मालिकाच आहे. यातील मधल्या टेकडीवर एक उतळ खोदीव टाके व कातळात कोरलेल्या 4-5 पायऱ्या पाहण्यास भेटतात. याच्या शेजारील टेकडी मानवनिर्मित अर्धवट कोरलेली गुहात असेच एक नैसर्गिक विवर आढळून येते. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत अर्नाळा किल्ला मोहिमेत या दुर्गाने महत्त्वाची भूमिका निभावली असावी, कारण समोरच आपणाला जीवधन किल्ला पाहण्यास भेटतो. तसेच तांदूळवाडी व मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इतर किल्ले पाहण्यास भेटतात. वसई मोहिमेचे तपशील वाचताना मराठ्यांचे सैन्य अर्नाळा दातेवरे मार्गाने दातेवरे बंदरात व परिसरात उतरल्याचे उल्लेख आढळतात. हिरा डोंगरी दुर्गाचे अवशेष हे किल्ल्याचे निर्मितीचे आहेत की त्याचे तात्पुरते प्रयोजन होते हा एक आपणाला विषय समजत नाही. किल्ला पाहण्याच्या दृष्टीने येण्यासाठी आलेले पर्यटक किंवा आपण या ठिकाणी आल्यानंतर आपला हिरमोड होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी किल्ला असा जास्त अवशेष नाहीत. त्यामुळे आपण या ठिकाणची मंदिरे किंवा इतर वास्तू पाहून घेऊन या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण करावी. संपूर्ण गड पाहण्यासाठी 15 ते 20 मिनिटे पुरेसे होतात. हा गड पाहून आल्यानंतर गावामधील जो कोट आहे मगाशी उल्लेख केला त्याचाही आपण जरूर अभ्यास करावा व तोही पाहून घ्यावा. समोर पाहत आहे या गावातील जो भुईकोट किल्ला आहे
त्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहण्यास भेटतात. बुरुज टाईप फक्त शिल्लक राहिलेला आहे, बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष या किल्ल्याचे आपल्याला पाहायला भेटत नाहीत. त्याच्यामुळे आपण एडवन कोट म्हणा किंवा त्याच्यानंतर कोरे कोट, दातिवरी कोट व हिराडोंगरी कोट हे आपण एका दिवसात सहज पाहू शकतो. तसेच मथाने या गावातसुद्धा आपल्याला एक कोट आहे, त्याचेही आपल्याला पाहण्यास भेटतात. तसेच एडवन गावामध्ये समुद्रकिनारी देवीचे मंदिर आहे, तेही आपण पाहावे. खूपच सुंदर व मनमोहक असे ते मंदिर आहे. त्या मंदिरापर्यंत आपली गाडी जाते. धन्यवाद. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल. या चॅनलवर आपल्याला ऐतिहासिक, धार्मिक, गडकोट, गडकिल्ले, दुर्ग, गडी, मंदिरे, गुहा, लेणी याचे सर्व व्हिडिओ पाहण्यास भेटतात. त्याच्यामुळे आपल्या या जय ॲडव्हेंचर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा आपण अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.